आणि आता विद्यार्थिनींसाठी एक मोठी बातमी आहे. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस विद्यार्थिनींना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. आता विद्यार्थिनींचं सर्व शैक्षणिक शुल्क सरकार भरणार आहे. शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी परभणीच्या मुलीकडे पैसे नव्हते, त्यामुळे या मुलीनं आत्महत्या केली. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनीच हा प्रस्ताव आणण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी तब्बल 642 कोर्सेससाठी 1000 कोटींची तरतूद करावी लागणार आहे. तर परभणीला एका विद्यार्थिनीने आत्महत्या करताना चिठ्ठी लिहिली की माझी निम्मी फी सरकार भरते, त्याबद्दल मी सरकारची आभारी आहे, पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या पालकांकडे पैसे नाहीत, असं म्हणून तिने आत्महत्या केली. आणि त्याचा चटका माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मनाला बसला की अरे हे काय आहे. तर आपण मुलींची किमान 100% फी प्रतिपूर्ती करावी, आणि त्यांनी मला मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये प्रस्ताव मांडायला लावला. आता हा फायनान्सकडे जाईल, त्याची कॅबिनेट नोट तयार होईल आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्यावर शिक्कामोर्तब होईल. छत्रपतींचा विचार म्हणजे